नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबईमध्ये धारावी नावाची झोपडपट्टी आहे. या धारावीची चर्चा करणं गरजेचं आहे. याच्यासाठी कारण ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. या धारावीच्या झोपडपट्टीवर आत्तापर्यंत अनेकदा सिनेमे बनले आहेत. धारावी नावाचाही सिनेमा बनला आहे आणि ऑस्कर पुरस्कार मिळवलेला स्लमडॉग मिलिनियर नावाचा सिनेमासुद्धा धारावीचा संदर्भ देऊन गेलेला आहे. एका बाजूला अशा प्रकारे धारावीची ओळख जगात असताना आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून, भारताच्या नकाशावरचं एक केंद्र म्हणून याकडे पाहिलं जात असताना, या धारावीच्या बाबतीत इतरही अनेक छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जातात. धारावी हा लघु उद्योजकांचा सगळ्यात मोठा प्रदेश आहे. धारावी हा बहुभाषिकांचा मुंबईत एकत्रित आलेला सगळ्यात मोठा प्रदेश आहे. आणि त्याचबरोबर धारावी हा दक्षिण मध्य मुंबईतला एक असा महत्त्वाचा जमिनीचा तुकडा आहे की ज्या तुकड्यावरचा बांधकाम क्षेत्रातला विकास हा अनेकांच्या साठी अक्षरशः सोन्याच्या पद्धतीतला परतावा मिळवून देऊ शकतो. पण दुसऱ्या बाजूला अत्यंत दाटीवाटीनं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहिलेल्या अनेकांच्यासाठी मोकळी हवा, स्पष्ट ऊन आणि खुलं आकाश बघण्याची संधीही मिळवून देऊ शकतो. ही सगळी चर्चा आपण आजच्या लक्षवेधीमध्ये करतो आहोत, कारण हा मुद्दा मुंबईतल्या पुनर्विकास क्षेत्राशी अत्यंत संवेदनशीलतेनं जोडलेला आहे. धारावीकचा पुनर्विकास कुणी करायचा म्हणून गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत. काँग्रेसनं त्याच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. धारावीमध्ये सेक्टर 5 आधी विकसित करून धारावीतल्या लोकांना तिथे पर्यायी घरं उपलब्ध करून देऊन टप्प्याटप्प्यानं उर्वरित संपूर्ण धारावीचा विकास करू असं आश्वासन दिलं. पण धारावीकरांचा एकवाक्यतेला असलेला विरोध लक्षात घेता हा प्रकल्प काही पुढे सरकला नाही. काँग्रेसला हा प्रकल्प पुढे नेता आला नाही. आणि आताच्या घडीला एक अत्यंत मोठी डेव्हलपमेंट अर्थात नवी घडामोड घडली. ती अशी की विद्यमान सरकारनं, विद्यमान राज्यातल्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारनं हा उद्योग अर्थात धारावीचा पुनर्विकासाचा उद्योग हा अडाणी समूहाला दिला. भारतात अडाणी समूहाची एक स्वतंत्र ओळख आहे. रीडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकासाच्या क्षेत्रात त्यांचं हे यानिमित्तानं होणारं दमदार पाऊल अनेकांना कदाचित खुपतं आहे. उद्धव ठाकरे हे त्यातलं एक प्रमुख नाव आहे. उद्धव ठाकरेंनी धारावीच्या पुनर्विकासाच्या निमित्तानं अदानींना विरोध सुरू केला आहे. तसं पाहायला गेलं तर उद्योगपती हे मातोश्रीवर यापूर्वी येऊन गेले आहेत. उद्धव ठाकरेंशी त्यांचा नित्य संवाद आहे. पण असं असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही प्रश्नचिन्हांकित होती आहे. अदानींना विरोध आहे की धारावीच्या पुनर्विकासाला विरोध आहे असा प्रश्न उपस्थित होत असताना धारावीचा विकास हा ठाकरेंना का नकोसा आहे ते आजच्या लक्षवेधीत आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. ही लक्षवेधी आणि या लक्षवेधीतली चर्चा ही धारावीतल्या प्रत्येक माणसासाठी निगडीत आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकारण्यासाठी सुद्धा. चर्चेत आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये भास्कर शेट्टी जोडले गेलेले आहेत. भास्कर शेट्टी हे धारावी परिसरातून निवडून येणारे नगरसेवक आहेत. ते आत्ताच्या घडीला शिवसेनेचे चर्चेतले प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत आहेत. धारावीच्या विकासाचे ते समर्थक आहेत. दुसऱ्या बाजूला बाबूराव माने आपल्या सोबत आहेत. बाबूराव मानेंना आपण माजी आमदार म्हणून ओळखतो. बाबूराव मानेंना आपण सध्या संपर्क प्रमुख दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ उद्धव गट या निमित्तानंही परिचित आहोत. धारावीचा अदानी उद्योग समूहाच्या मार्फत होणारा विकास त्यांना पसंत नाही, ते त्याचे विरोधक आहेत. माझा पहिला मुद्दा भास्कर शेट्टी आपल्यासाठी आहे. भास्करजी, माझा आवाज आपल्याला येतोय? आपण स्पष्टच करावं की धारावीचा विकास होणं गरजेचं आहे आणि तो विकास होणं गरजेचं असेल तर त्यासाठी छोटा छोटा कोणताही विकासक काम करू शकतो की तुमच्या लेखी एक मोठा विकासक येणं खूप गरजेचं आहे? सर्वप्रथम मी आज बाबासाहेबांचा महापर्व निमित्त या सर्वांना नमन करून मी तुम्हाला धारावीच्या बाबतीत बोलू इच्छितो की 2000
माझे आवाज येत आहे? बिलकुल येतोय. तुम्ही थोडं मागे सरकून बसा, तुम्ही नीट दिसता आहात, बोला. अच्छा, पण धारावीत 2004 पासून रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली काहीच काम झालेले नाहीये. 2004 ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार होती, त्या काळात लोक जे आता बाबुराव माने असतील किंवा इतर धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून तेव्हा 225 च्या विरोधात, म्हणजे तेव्हा त्या काळातलं सरकार जे आज विरोधात पण आहे, ते लोक बोलत होते की 225 आम्ही देणार आहे, 225 वरती एक स्क्वेअर फूट सुद्धा आम्ही देणार नाहीये. तेव्हा यांच्या सर्वांच्या होता, तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा धारावीत आले होते की आम्हाला 400 स्क्वेअर फीट पाहिजे, त्याच्या खाली आम्ही काही देणार नाही किंवा त्याच्यामधनं थोडाफार आम्ही वर खाली जाऊ शकतो, पण 225 ला आमचं मान्य नाहीये. परंतु 20 वर्ष उलटले, कुठल्याही प्रकारचा त्या काळातली सरकार, तेव्हा कमीत कमी 2014 पर्यंत सरकार होती, त्या सरकारने त्याच्यावर काय काम केलं नाही. त्यानंतर आता 2 वर्ष उद्धव साहेबांचं सरकार होतं, त्यांनी काय काम केलेली नाहीये. त्यानंतर आता तुम्ही झोपडपट्टी बघायला गेला धारावीतला, तर एवढा बिकट परिस्थिती आहे. आणि तुम्ही आता जर केलं नाही तर त्याच्या परिस्थिती आता असं होणार की लोकांना एकदम म्हणजे राहण्यासाठी त्याच्या काय परिस्थिती दारात राहिलेलं नाहीये. आणि आता जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये किती कुठल्याही तुम्ही नेत्यांचे नावं घ्या, एक सुद्धा धारावीत राहत नाही. मी तुम्हाला सांगतो, सर्व धारावीत बाहेर राहतात, धारावीत पुणार आहे. बिलकुल. आणि मी याच्यात एक थोडासा तपशील वाढवेन की जे कोणी विरोध करतायत ते स्वतः बंगल्यात राहतात, ते स्वतः नुसते बंगल्यात राहत नाहीत, तर त्यांनी या दरम्यान एक आणखीन मोठा बंगला पण बांधलाय ज्याच्यात 5 BHK 3 रूम आहेत, मोठा प्रशस्त हॉल आहे, आणि त्या बंगल्यामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला प्रवेशच नसतो. या निमित्तानं मुंबई भाजपानं आज एक ट्विट केलं आणि मुंबई भाजपानं हाच प्रश्न विचारला की ज्यांना कोणाला, म्हणजे थेटच ठाकरेंना जर धारावीचा पुनर्विकास होऊ द्यायचा नाही आहे, तर त्यांनी अदानींना विरोध करत असताना त्याच अदानींना नवी मुंबई विमानतळाचा विकास करायची परवानगी कशी दिली, हा विरोधाभास समोर आलेला आहे. बाबुराव मानेंपर्यंत त्यानिमित्तानं पोहोचू. बाबुराव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आणि याआधी भास्कर शेट्टींनी मांडलेली मतं पण आपल्यापर्यंत पोहोचली असतील. 225 स्क्वेअर फुटाचं घर मोफत मिळणार अशी सुरुवातीची स्कीम होती धारावीच्या पुनर्विकासातली. 400 स्क्वेअर फुटाचं घर ठाकरेंनी मागितलं. महाराष्ट्रात ठाकरेंच्या समर्थकांकडून कधी कोणाला 400 स्क्वेअर फुटाचं कुठं घर मिळालं आहे हाही संशोधनाचा विषय आहे. 380 स्क्वेअर फुटापर्यंतचाच नियम आत्ता सडसकट सगळ्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये लागू होतो. धाकधपटशा करून आग्रह करून कोणाला मोठं घर हवं असेल तर ते मिळू शकतं. पण प्राप्त स्थितीमध्ये बाबुराव माने, अहो जे विरोध करतायत त्यातलं कुणीच धारावीत राहत नाही, हा भास्कर शेट्टींचा महत्वाचा मुद्दा आहे. आपण आता उत्तर द्या याचं. एक लक्षात घ्या, यापूर्वीच्या सरकारने 225 फुटापेक्षा एकही फूट आम्ही जास्त देणार नाही अशा तऱ्हेचा या पूर्वीच्या सरकारने आग्रह धरला. आणि मग आम्ही त्या सरकारच्या विरोधात सुद्धा सगळेजण संघर्ष करायला उभे राहिलो आणि त्यांनी आम्हाला 400 फुटापर्यंतचं घर देण्याचं आता मान्य केलेलं आहे. पण हे 400 फुटाचं घर सुद्धा आम्हाला मान्य नाहीये. उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख यांनी अशा तऱ्हेची मागणी पहिल्यापासून केलेली आहे की धारावीतल्या लोकांना 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे. आमचे मित्र भास्कर शेट्टी या ठिकाणी सांगतायत, ते त्यांचं अज्ञान आहे, ते कधी सामाजिक क्षेत्रात काम करत नव्हते, ते व्यावसायिक आहेत धारावीत आणि ते सुद्धा धारावीच्या बाहेरच राहतात. आम्ही रोज धारावीत काम करतो, धारावीतच राहतो आणि धारावीमध्येच आमचा सगळा कार्यभार आहे. त्यामुळं इथल्या समस्या, इथल्या अडचणी, इथले प्रश्न, इथल्या लोकांच्या व्यथा वेदना या आम्हाला प्रामुख्याने माहीत आहेत. आणि म्हणून विकासाला आमचा विरोध नाहीये. विकास आम्हाला हवायचा आहे, विकास पाहिजे, परंतु विकासाच्या नावाखाली या देशामध्ये आपण पाहताय फक्त अंबानी अदानी यांनाच मोठे करायचा व्यवसाय सरकारनं सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे इथे धारावीमध्ये 650 एकर जमीन आहे, 58,000 लोकांचं पुनर्वसन करणार आहे म्हणतात, 80 ते 90
हजार झोपड्या धारावीत आहेत आणि अशा तऱ्हेनं 80-90 फक्त 58,000 लोकांचं पुनर्वसन करायचं, त्याच्यातनं आणखी 15-20,000 अपात्र करून त्यांना धारावीच्या बाहेर घालवायचं, अशा तऱ्हेचा हा डाव आहे. आणि धारावीतल्या लोकांना फक्त 200-225 एकरामध्ये कोंबड्याच्या खुराड्यात कोंबडी कोंबतात त्याप्रमाणे कोंबायचं आणि 450 एकर जागा कमर्शियल भावाने विकायची, अशा तऱ्हेचा जो या सरकारचा डाव आहे. केंद्र सरकार पण याच्यात इन्वॉल्व आहे, महाराष्ट्र सरकार पण याच्यात इन्वॉल्व्ह आहे. याच्यात आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काडीचीही किंमत नाहीये, सगळं केंद्रातनं हलवलं जात आहे. अदानी मुख्यमंत्र्यांबरोबर महाराष्ट्रात बोलायलाही तयार नाही, त्यांना जे काय बोलायचं ते केंद्राबरोबर बोलतात. बर, आणि केंद्रानं जे काही सांगितलं की आमचे मुख्यमंत्री इथे मान डोलवत आहेत, काडीचंही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी स्थान नाही. या निमित्तानं आपल्याला उत्तरं घ्यावी लागतील. बाबूराव, प्रत्येकाला वेळ मर्यादेमध्ये बोलायचं आहे, त्याची छोटी आठवण आपल्याला करून देतो. तुम्ही पहिला आक्षेप असा नोंदवलात की भास्कर शेट्टी हे काही धारावीत राहत नाहीत आणि ते सामाजिक कार्यात नाहीत. भास्कर शेट्टी, याचं उत्तर द्या, आपण पटकन उत्तर द्या, 30 सेकंद, भरपूर प्रश्न आहेत तुमच्यासाठी. मी एकही लीडर, तुम्ही मोठा कुठलाही लीडर घ्या, तुम्ही कुठलाही समजा, एक नगरसेवक पण असेल ना, धारावीत तो राहत नाहीये आणि का राहत नाहीये, एकले कमी लोक आहे, म्हणजे पर्सेंटेज कमी आहे धारावीत राहणाऱ्यांच्या. आणि विरोधात 20-25,000 लोकांना विस्थापित करायचं, त्यांना धारावीच्या बाहेर घालवायचं. बाबूराव माने, आपल्याला विनंती आहे, आपल्याला बोलायची संधी मी दिली होती, आता भास्कर शेट्टींचं उत्तर ऐका. भास्कर शेट्टींचं उत्तर झाल्यावर मी परत बाबूराव माने आपल्याला संधी देईन. मला वेगळे वेगळे प्रश्न भास्कर शेट्टींपर्यंत न्यायचे आहेत. भास्करजी, पुढचा मुद्दा आहे, उद्धव ठाकरे ज्या वेळेला म्हणत होते की 400 स्क्वेअर फुटाचं घर द्या, आता बाबूराव सांगतायत की त्यांना 500 स्क्वेअर फुटाचं घर हवंय. अंतिम नक्की मागणी काय आहे आणि विकासाला विरोध आहे का व्यक्तीला विरोध आहे? बोलतात ते बोलतात की मला जाणीव कमी आहे, ते ठीक आहे, त्यांना असं बोलून काहीतरी मोठा पण घ्यायचं असेल तर मी त्यांना त्याच्यासाठी हे करतोय. परंतु धारावीत जेव्हा 90 फीट रोड मध्ये उद्धव साहेब आले होते, त्या कार्यक्रमाचं पण मी एकदम तपशील मध्ये आताच आहे. तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 90 फूट रोड मध्ये ज्या मीटिंग मध्ये त्यांनी बोलले होते की 400 फूट आम्हाला द्या, 400 फुटाचा कमी थोडंफार ऍडजस्टमेंट असेल, ते यांचे भाषण आहे, ते तुम्ही माझे ते भाषण तेव्हा ऐकून त्यांनी तेव्हा बोललो. बाबूराव माने, आपण जर असेच मध्ये बोललात तर तुमचा आवाजही नीट येणार नाही, लोकांना मुद्दा पोहोचणार नाही. बाबूराव थोडा वेळ शांत बसा, भास्कर शेट्टींचा मुद्दा झाल्यावर मी येतो आपल्यापर्यंत. बाबूराव माने, मी येतोय आपल्यापर्यंत, बोला जी. भास्कर शेट्टी पुढचा मुद्दा उपस्थित करतो, 500. भास्कर शेट्टी तुम्ही माझा ऐका, माझा प्रश्न आपल्यापर्यंत येऊ द्यात. आपण इथे सांगत होतात की वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडल्या जात आहेत, आता 500 स्क्वेअर फुटाचं घर मागितलं जात आहे, हे प्रॅक्टिकल आहे का, व्यवहार्य आहे का? नाही ना, बघा आता 400 मागत होते, 350 अदानीच्या माध्यमातून, म्हणजे हे सरकारचं धोरण आहे. ऍक्च्युली काय, अदानी असू दे या इतर कोणी असू दे, हे अदानीचे प्रोजेक्ट नाहीये, हे महाराष्ट्र शासनाचे प्रोजेक्ट आहे, हे आपल्याला सर्वांना प्रथम समजून घ्यायला लागेल. पाटील साहेब, मला तुमचा आवाज नाही. जी बिलकुल बिलकुल, मी आपल्याला प्रश्न पुढचा विचारतो. आता भास्कर शेट्टी, आपण इथे असं सांगितलं की इथे उद्योगपती म्हणून अदानींचा काही संबंध नाहीये, इथे जो काही मुद्दा आहे तो महाराष्ट्र शासनाचा आहे, आणि बाबूराव मानेंच्याकडून असं सांगण्यात आलं की महाराष्ट्र शासनाला धारावीतल्या मर्यादित लोकांना विस्थापित करायचंय, हा आरोप आपल्या समोर ठेवला जातोय, त्याच्यावर वस्तुस्थिती म्हणून आपलं उत्तर काय आहे? यानंतर मला पुढचा प्रश्न बाबूराव मानेंना विचारायचा आहे. भास्करजी आपण बोलणार आहात, बोला. 58,000 ते बोलले ना, ते 58,000 कधीची, 1995 आणि 2001 जे सर्वे, ते सर्वे मध्ये 58,000 तेव्हा झोपडे होते, त्यानंतरचे जे जी बिलकुल येतोय भास्करजी, आपण सलग बोलत नाही, मला आवाज येतोय आपला. ते सर्वे कधी झालेलाच नाहीये, आता परत रिडेव्हलपमेंट होताना सर्वे होणार आहे, त्या सर्वे मध्ये बाबूराव माने साहेब बोलतात तसं 80,000 असू दे किंवा 85,000 असू दे, जे 660 स्क्वेअर आपल्या एकर्स मध्ये जे लोक राहतात ते सर्वांना त्याचा समावेश करणार आहे. आताचं सरकार काय म्हणतं, 2011 च्या नंतर
किंवा त्याच्या अगोदरचे जे अपत्र होणार त्यांनाही घर आम्ही देणार आहे. आता जे आता महाराष्ट्र शासनाचे जे नियमांचे एस आर ए आहे ते एस आर ए मध्ये सुद्धा जे अपत्र होतात त्यांना घरच देत नाहीये. तर हे लोक आता असं म्हणतात की अपत्र भलं तरी घर देणार आहे. बिलकुल, या निमित्तानं चर्चेला आता पुढे नेऊ, बाबुराव माने यांच्यापर्यंत जाऊयात. बाबुराव मानेंचे काय काय आक्षेप होते त्याच्यावर एक टप्प्याटप्प्यानं भास्कर शेट्टींचं उत्तर आलेलं आहे. बाबुराव मानेंचा पहिला आक्षेप असा होता की घर लहान मिळत होतं, घर मोठं करून पाहिजे. मोठं करा लहान करा सरकारचा नियम काय सांगतो ते आपल्याला लक्षात आहे. 350 ते 380 स्क्वेअर फुटाच्या दरम्यानच घरं मिळतात. दुसरा मुद्दा बाबुराव मानेंचा आक्षेप असा आहे की प्राप्त स्थितीमध्ये 58,000 लोकांनाच घरं दिली जाणार आहेत. हा मुद्दा खोडून काढला गेलेला आहे. 85,000 पर्यंत एकदा पुनर्सर्वेक्षण होऊन लोकांना घरं मिळू शकतात हा मुद्दा. आता मला पुढचा प्रश्न बाबुराव आपल्याला विचारायचा आहे. बाबुराव म्हणे आपण माजी आमदार होतात, आपण केलेलं वक्तव्य हे अधिक गांभीर्यपूर्वक असायला पाहिजे. मला आपल्याला असं विचारायचं आहे, एवढ्या मोठ्या जमिनीवरचा विकास हा तुमच्या लेखी मोठ्या उद्योगपतीच्या हातून होतोय ही सकारात्मक बाब आहे की नाही? मुळात विरोध अदानींना आहे का विरोध प्रकल्पाला आहे, विरोध विकासाला आहे? विरोध ऐका जरा आता, विरोध अदानीच्या लुटालुटीला आहे, आमच्या धारावीच्या विकासाला आमचा विरोध नाहीये. अदानीला सरकारने तुम्हाला तुम्ही ज्यावेळेला बाईट माझी घेताय त्यावेळेला तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की या ठिकाणी अदानीला सरकारने 80% अधिकार दिलेले आहेत. 80% अधिकार अशा तऱ्हेचं टेंडर यापूर्वी कधीही काढलं गेलेलं नाही. 80% अधिकार अदानीला आणि 20% अधिकार स्वतः महाराष्ट्र शासनाकडे ठेवलेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाने हे चमत्कारिक अग्रीमेंट करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. अदानीकडे जरी आता 80% अधिकार असते ना आणि 20% अधिकार, तरी सुद्धा अदानीने सगळ्याला कामाला लावलं असतं. अदानी हा फ्रॉड माणूस आहे. अदानीचे अनेक, मला एका गोष्टीचा खुलासा आपण जरूर करावा. पुनर्विकासामध्ये विकासकाच्याकडे 80% अधिकार गेले हा तुमच्यासाठी वादाचा मुद्दा आहे. तुमच्या लेखी विकासकाकडे किती अधिकार जायला पाहिजेत आणि मुळात विकासकाकडे 80% अधिकार इतर कोणत्याही प्रकल्पात जात नाहीत का? असं असेल तर स्वयं पुनर्विकास करावा. आमचं ऐका, तुम्ही जर अशा पद्धतीने तुम्ही समांतर बाजू ठेवणार आहात की नाही? जो माणूस विकासासाठी आलेला आहे आमच्याकडे त्या माणसाची विश्वासार्हता काय आहे? त्या माणसाने केंद्र सरकारला एलआयसीला 22,000 कोटी रुपयाला लुटलेला आहे. सर्वसामान्य माणसाचा पैसा लुटलेला आहे. आता तो धारावीच्या विकासाच्या नावावर सुद्धा कर्ज काढेल आणि ते कर्ज आणखी कुठल्या तरी एखाद्या प्रकल्पात गुंतवेल आणि आम्हाला वाऱ्यावर सोडून हा माणूस निघून जाईल. कारण महाराष्ट्र सरकारने 80% अधिकार हे अदानीला दिलेले आहेत. आमचे मित्र भास्कर शेट्टींना हा विषय काय माहित नाही, त्यांचा अभ्यास नाही, त्यांना या गोष्टीची काहीही माहिती नाही की सरकारने, आमचं असं म्हणणं आहे सरकारने विकास करावा ना. सरकारने जर विकास केला तर धारावीतल्या माणसांना 500 चौरस फुटाचं घर सहज मिळेल. बर, धारावीमध्ये 80 ते 90,000 झोपड्या आहेत. कट ऑफ डेटचा मुद्दा नाही. स्पेशल प्रोजेक्ट म्हणून धारावीला मान्यता मिळालेली आहे आणि स्पेशल प्रोजेक्ट मध्ये कुठल्याही प्रकारची कट ऑफ डेट नसते. इथं कट ऑफ डेट ठेवलेली आहे. एक छोटा प्रश्न आहे माझ्याकडून. बाबुराव माझा एक प्रश्न ऐका, मी तुम्ही मांडलेल्या आक्षेपावर भास्कर शेट्टींचं उत्तर घेतो. मला एक छोटा प्रश्न आहे, माझा प्रश्न ऐका. आपण असं म्हणताय की सरकारनं विकास करावा धारावीचा. सरकार कोणत्या प्रकल्पामध्ये 500 स्क्वेअर फुटाचं घर आता देत आहे, आठवतंय आपल्याला? सांगू शकाल? तुम्ही ठराविक बाजू घेऊन चर्चा सुरू केली का? नाही, मी तांत्रिक प्रश्न उपस्थित करतोय. अहो, लोक 20-20 वर्ष पुनर्विकासाची वाट पाहतायत. मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही दावे करताय तर मी प्रश्न विचारायचे नाहीत का बाबुराव आपल्याला? प्रश्न विचारा, परंतु ठराविक बाजू धरून प्रश्न विचारा ते चुकीचं आहे. नाही, याच्यातला कुठलाही मुद्दा हा ठराविक बाजूचा नाहीये. तुम्ही म्हणालात ना सरकारने विकास केला तर सरकार 500 स्क्वेअर फुटाचं घर देईल. मला सांगा, सरकार बीडीडी 40 चा पुनर्विकास करतय का? बीडीडी 40 ची जमीन लहान आहे का? नाहीये. कोणत्या प्रकल्पात सरकार 500 स्क्वेअर फुटाचं घर देतं पुनर्विकासाला? आता वरळीला म्हाडानं विकास केला, माहिती घ्या, वरळीला तुमच्या शेजारी म्हाडानं विकास केलाय. तिथल्या रहिवाशांना 500 चौरस फुटाचं घर दिलंय मोफत. बर, समजून घ्या जरा. जी 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 परिस्थिती, मग तिथे
तिथे तिथे म्हाडा आहे. आता याच निमित्तानं पटकन भास्कर शेट्टींपर्यंत पोहोचू, जे तुमचे आक्षेप आहेत ते भास्कर शेट्टींच्या समोर ठेवू. भास्कर शेट्टी, सरकारने विकास केला तर धारावीची परिस्थिती बदलेल, हा जो बाबूराव माने यांचा दावा आहे, त्यावर आपलं उत्तर. तुम्ही आतापर्यंत कुठे पण बघितलं असेल, जे जे प्रायव्हेट कंपनीजनी जे केलेले काम आणि शासन, कुठलंही शासन असू ते, त्यांच्या कामामध्ये किती फरक आहे, तफावत आहे का नाही? हे प्रायव्हेट कंपनी म्हणजे यांना आता यांच्या बोलण्यात क्लिअर कट आहे, अदानींना विरोध करायची, आपलं काहीतरी साधून घ्यायचं, तसंच आहे. ऍक्च्युली माझ्या ऐकायला येते का? बिलकुल येत आहे भास्करजी, आपला आवाज नीट येतो. साहेब जी येत आहे ना? यांच्या संधी साधून घ्यायचं हे आहे, नाहीतर आता म्हणतात की माडा माडा माडाच्या माध्यमातून जे काम करतात ना, ते सेफची बिल्डिंग असेल किंवा नाहीतर 33739 ची बिल्डिंग असेल तर करतात. स्लम रिडेव्हलपमेंट मध्ये कुठे पण तुम्ही बघा, आता 269 च्या वरती कुठे आहे? हे स्पेशल केस म्हणून आपण धारावीला यांना दिलेली आहे. या केस मध्ये प्रायव्हेट बिल्डर आला तरच काम होईल, आणि एवढा मोठा एरियामध्ये आहे, याला रिलायन्स किंवा अंबानी किंवा टाटा असा कुठला मोठा कंपनी आला तरच काम होणार आहे. कशासाठी? सिडको सिडको ही शासनाची यंत्रणा आहे की नाही? सिडको ही शासनाची यंत्रणा आहे आणि धारावीपेक्षा 100 पट मोठं नव मुंबई शहर सिडकोने निर्माण केलेलं आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर बाबूराव आपण द्या. बाबूराव माने, सिडकोला तुम्हाला म्हाडा आणि मुंबई महानगर क्षेत्रामध्ये विकासासाठी आणायचं आहे, तुम्हाला सिडको इकडे अपेक्षित आहे? तुम्ही स्पेशल त्याला तुम्ही स्पेशल, आपण काय पाकिस्तान मधून यंत्रणा आणतोय का धारावीच्या विकासासाठी? आपण ती भारतीय यंत्रणाच आहे, महाराष्ट्रातली यंत्रणा आहे, ज्यांनी आपल्या आपल्यापासून 15 किलोमीटर अंतरावर नव मुंबई शहर सुंदरपणे बसवलेला आहे. तांत्रिक दृष्ट्या हा मुद्दा तपासण्यासाठी आहे. पण बाबूराव, आणखीन एका मुद्द्याचं उपस्थित इथे चर्चेत जो भास्कर शेट्टींनी मांडला तो लक्षात घ्यायला हवा. मीही तुम्हाला विचारलं होतं की सरकार 500 स्क्वेअर फुटाचं घर कुठे देतं, तुम्ही म्हणालात वरळीत बिडीडी चाळीला देतं. मग उद्धव ठाकरेंना बिडीडी चाळी या झोपडपट्टी आहे असं म्हणायचं आहे? ऐका, उद्धव ठाकरेंना बिडीडी चाळ ही झोपडपट्टी आहे म्हणायचं आहे का? जेवढा एपीएसआय धारावीत आपण बिल्डरला देतोय तेवढाच एपीएसआय म्हाडाने त्या सरकारला हट्ट करायचा आहे. सरकारला एका बिल्डरला अदानी सारख्या माणसाच्या मागे सरकार मजबूतीनं उभं राहत आहे आणि अदानीला मोठं करायचं आहे. अहो बाबूराव नाही, बर बाबूराव 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 एक मुद्दा आहे, अजून एक मुद्दा आहे. तुम्ही म्हणताय ना की सरकारला अदानी उद्योगपतींना मोठं करायचंय, आपण याच अदानी उद्योगपतींना उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना नवी मुंबईचा विमानतळ देत होते, त्यावेळेला नाही का आपल्याला काही दिसलं? त्यावेळेला योग्य अयोग्यचा विचार नाही आला का? आपण दिशाभूल करताय, आपण दिशाभूल करताय, असं करू नका. आपण पत्रकार आहात, अशा तरीची माहिती नाही. काय माहिती नाही? संबंधित जी बाब आहे त्याच्या संदर्भामध्ये जे निर्णय आहेत ते केंद्रातच तिथून आलेले आहेत, हे लक्षात घ्या. अहो, राज्य मंत्रिमंडळातला निर्णय आहे बाबूराव, आपल्यापर्यंत माहिती अपुरी पोहोचली असं दिसतंय. भास्कर शेट्टी याच्यावरचं उत्तर द्या. आणि भास्कर शेट्टींनी पण हा मुद्दा उपस्थित केला होता की एकदा एक न्याय, स्वतःचं सरकार असताना वेगळं वागायचं, सरकार गेलं की वेगळं वागायचं, असं का होत असेल उद्धव ठाकरेंकडून? भास्कर शेट्टी, 1 वर्षापूर्वी आपल्याकडे सरकार होता तेव्हा तुम्ही धारावीपर्यंत का विचार केला नाही? आता काहीतरी होत आहे, त्यांना 350 फुटाचं घर भेटते, एवढं चांगलं होतं ते करायला लागलेत, आता तुम्हाला काय फोटो दुखतोय? आपल्याला काय लोकांना त्रास देऊन आणि एकही पैसा न देता देतोय. मला मला या चर्चेतला एक इंटरेस्टिंग अँगल सांगायचा आणि तो भास्कर शेट्टींना आणि बाबूराव मानेंना चांगला माहिती आहे. बाबूराव मानेंना जास्त चांगला माहिती आहे पण त्यांना तो लक्षात आणून द्यायचा नसेल. बाबूराव, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ना, त्यावेळेला दक्षिण मध्य मुंबईचा खासदार हा उद्धव ठाकरेंच्या सोबत होता. आता दक्षिण मध्य मुंबईचा विद्यमान खासदार असलेले राहुल शेवाळे विरोधात गेले आहेत, म्हणून उद्धव ठाकरेंना धाराविकारांची कळवळ फार यायला लागलेली आहे. भास्कर शेट्टी, बरोबर आहे? हे बघा, ऐका, हे बघा, सन्माननीय उद्धवजी ठाकरे
हे पहिल्यापासून कष्टकरी माणसाच्या बाजूने, झोपडपट्टीतल्या माणसाच्या बाजूने, गरीब माणसाच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि गरीब माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्या माणसाचा विकास कसा होईल तो माणूस केंद्रबिंदू समजून त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या राजकीय आयुष्यात, त्यांच्या सामाजिक आयुष्यात, ठीक आहे, आपण जरा पत्रकारितेच्या क्षेत्रात नवीन असल्यामुळं तुम्हाला हा सगळा जुना इतिहास माहित नाही आणि तुम्हाला कोणीतरी नवीन माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावर आपण एवढ्या मोठ्या चॅनलवर बोलताय याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय साहेब. जी जी बाबूराव, 1996 पासून मी पत्रकारितेत आहे, तुम्हालाही मी पाहिलंय, तुम्ही मला नसेल पाहिलं पण ठीक आहे, मला माझी प्रमाणपत्र तुमच्या समोर द्यायची नाही आहेत. आपण आलायत, मला आनंद आहे या चर्चेत तुम्ही आल्याबद्दल. भास्कर शेट्टींना एक मुद्दा मांडायचा होता, भास्कर शेट्टी बोलत होते, एकदा त्यांचा आवाज देऊयात. भास्कर शेट्टी, जर समजा दक्षिण मध्य मुंबईचा खासदार उद्धव गटाचा असता तर आज उद्धव ठाकरे काय वागले असते? नाही, वागलेच नसते. आणि आता पण त्यांना करायचं नाहीये. आता याच्या मागच्या हेतू काय माहितीये का? आता अडाणीचा फोन व्यवस्थित गेलेला नसेल. जेव्हा व्यवस्थित फोन झाला धारावीतल्या लोकांना मोठं घर मिळालं पाहिजे. हे उद्धव साहेबांनी त्याच वेळेला आपल्या खासदाराला बिलकुल बिलकुल, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण परत परत चर्चेला या निमित्तानं भेटणार आहोत. बाबूराव, आपलंही या चर्चेत स्वागत असणार आहे. आत्ता वेळ मर्यादा असल्याची आठवण भास्कर शेट्टी आणि बाबूराव आपल्या दोघांना करून देतो. पटकन आपण या चर्चेला समारोपाकडे नेतोय. मुंबईतली एक अत्यंत मोठी आणि महत्वाची झोपडपट्टी पुनर्विकासाच्या दृष्टीनं एक दमदार पाऊल टाकायचा प्रयत्न करत असताना होणारे विरोध किती राजकीय आहेत हे लोकांना लक्षात यायला हवं. यापूर्वी आपला खासदार तिथे निवडून आला होता आणि निवडून आलेला माणूस आता आपल्यासोबत राहिला नाही, म्हणून राजकीय भूमिका कुणी जर आता बदलत असेल आणि विरोधाला विरोध करत असेल तर त्या धारावीकरांनी हे ठरवण्याची गरज आहे की परिस्थितीत कोणामुळे कसा बदल होतोय, झालाय, होऊ शकतो. या चर्चेत आपण दोन्ही मान्यवर भास्कर शेट्टी आणि बाबूराव माने सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.